नमस्कार मी हर्षराज वकुळ आजचा आपला विषय आहे सरकारी कंपन्यांचा विकण्याचा जो काही सपाटा सुरू आहे त्यातली सगळ्यात महत्वाची बीपीसीएल म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दलचा आपण या आधीसुद्धा सरकारी कंपन्या कोणत्या विकायला काढल्या आहेत त्या कशा विकल्या जाणार आहेत त्याचे फायदे तोटे काय आहेत हे सगळं या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे बीपीसीएलचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर हा व्हिडिओसुद्धा तुम्ही जरूर बघा प्रत्येक देशाची ना अशी एक स्ट्रॉंग ॲसेट असते रत्न असतात बीपीसीएल हे भारताचं असंच एक रत्न आहे त्याला भारत सरकारच महारत्न कंपन्यांपैकी एक कंपनी असं म्हणतं ही एक ऑइल रिफायनरी आणि रिटेल कंपनी आता योगायोग बघा आपल्याकडच्या रत्नांची आपल्याकडच्या असेटची दिवाळीच्या निमित्तानं आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करतो आणि बरोबर त्याच दिवशी म्हणजे सोळा नोव्हेंबरला आपल्या देशाच्या महारत्न कंपन्यांपैकी एक असलेलं रत्न विकत घ्यायला कोणी उत्सुक आहे का याची बिडिंग प्रोसेस म्हणजे लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली असं घटकाभर समजू की लॉसमध्ये जर कुठली सरकारी कंपनी असेल तर ती विकण्यामागचा उद्देश जरा तरी जस्टिफायबल आहे पण बीपीसीएलच्या बाबतीत तसं नाहीये चांगला प्रॉफिट देणारी विश्वासार्हता असलेली आणि उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर असलेली ही कंपनी आहे या कंपनीमध्ये सरकारचा जो सगळा वाटा आहे म्हणजे फिफ्टी टू एट पर्सेंट हा फक्त वाटाच नाही तर मॅनेजरल सुद्धा आता सरकार विकणार आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बीपीसीएल मुळात कधी फॉर्म झाली ते रत्न काय त्याला महारत्न कंपन्यांपैकी एक का म्हणतात ती विकण्याची इच्छा कधी पासून सुरू आहे कुठल्या सरकार पासून सुरू आहे आणि दोन हजार तीन सात दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणीस या चार वर्षांचा एकमेकांशी काय संबंध आहे यातून काय प्रश्न निर्माण होतात अखेरीस हे सगळं या व्हिडिओमध्ये स्टार्ट सध्या आपल्या देशामध्ये दोन व्यक्तींवर सगळ्या प्रश्नांचं खापर फोडलं जातं ते एक म्हणजे नेहरू आणि दुसरं म्हणजे इंदिरा गांधी आता असं आहे की अभूतपूर्व क्रांतिकारी आर्थिक पॉलिसी तर या सरकारची पण नाही आहे क्रोनी कॅपिटलिझम हा शब्द तुम्ही कधी ऐकलाय का म्हणजे धनाढ्यांसोबत हितसंबंध राखत असलेली आर्थिक व्यवस्था ही सगळ्या सरकारांच्या काळात होती हितसंबंध कुणाबरोबर ठेवायचं हे चेहरे मात्र बदलत गेले ते किती ठेवायचं हे पर्सेंटेज बदलत गेलं दुसऱ्याच्या फाटक्या खिशाकडे हात दाखवला तरी आपला फाटका खिसा त्यामुळे शिवला जात नाही फक्त काही काळासाठी लक्ष दुसऱ्याच्या फाटक्या खिशाकडे वेधलं जातं पण फाटक्या खिशात पैसे टाकून दिखाऊ दानशूर होणाऱ्या आणि तेच पैसे उचलणाऱ्या दोन चार व्यक्ती मात्र त्याच असतात इतकं सिंपल गणित आहे बीपीसीएल कंपनी ही एकोणीसशे शहात्तरच्या आधी प्रायव्हेट कंपनी होती तिचं नाव होतं बर्माशे जी आधी ब्रिटिश ऑइल रिटेलर कंपनी होती अमेरिका स्थित खाजगी कंपनी एसो कॉंग्लोमेरेट कंपनीचा भाग होती एच म्हणजे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या दोन्ही कंपन्यांचं एकोणीसशे शहात्तर ला इंदिरा गांधी यांनी नॅशनलायझेशन केलं म्हणजे राष्ट्रीयकरण केलं थोडक्यात या कंपन्या सरकारी झाल्या तर सरकारनं विकत घेतल्या विचार करा तोपर्यंत भारतामध्ये पेट्रोल डिझेल या जीवनावश्यक गोष्टींची एकही सरकारी कंपनी तेल कंपनी नव्हती फॉरेन इन्व्हेस्टमेंट असलेल्या प्रायव्हेट कंपन्यांवर आपण अवलंबून होतो त्यामुळे इंदिरा गांधींवर टीकेची एकही संधी न सोडणारे सुद्धा हा निर्णय त्या, त्या काळात किती महत्वाचा होता आणि गरजेचा होता हे मान्य करतील बीपीसीएल भारतातली दुसरी सगळ्यात मोठी ऑइल कंपनी भारतात आज सुद्धा जवळपास पंच्याण्णव ते सत्त्याण्णव टक्के मार्केट शेअर हा सरकारी तेल कंपन्यांच्या हातात आहे भारताच्या तेल शुद्धीकरणाच्या एकूण क्षमतेपैकी चौदा टक्के क्षमता फक्त बीपीसीएल मध्ये एकोणीसशे सत्त्याहत्तर पासून ते दोन हजार वीस पर्यंत किती वर्ष होतात ही सगळी वर्ष अव्याहत बीपीसीएल प्रॉफिटमध्ये कुठल्याही कंपन्यांचं ना दोन प्रकारचं व्हॅल्युएशन असतं एक असतं शेअर मार्केट व्हॅल्युएशन आणि एक असतं त्यांचं असेट व्हॅल्युएशन बीपीसीएलचं शेअर मार्केटमधलं व्हॅल्युएशन हे साधारण एक लाख कोटीच्या आसपास येतं आज या ये कंपनीचे जर असेट जर कंपनी कंपनी व्हॅल्युएशन हे साधारण दहा लाख कोटीच्या आसपास येतं सरकारची या ये कंपनीमध्ये करंट स्टेक प्राइस आहे सत्तेचाळीस हजार कोटी आणि या कंपनीचा वार्षिक प्रॉफिट जर तुम्ही पाहिलात अगदी मागच्या तीन चार वर्षातला जरी पाहिलात तरी तो ऑन अँड एवरेज सात ते आठ हजार कोटीच्या घरात आहे दरवर्षी त्यामुळे तुम्ही समजून घ्या की ही कंपनी जेव्हा खाजगी प्लेअरच्या हातात जाईल तेव्हा त्या खासगी प्लेअरच्या हातात हाता, फ्युएल रिटेल इंडस्ट्रीमधला एक चतुर्थांश भाग असेल देशभरातल्या एनर्जी मार्केटमधली एक प्रचंड मोठी लँड बँक असेल कारण बी पी सी एलच्या अनेक मोक्याच्या ठिकाणी जमिनी आहेत ज्या ज्या जमिनींचे भाव आता लाखो कोटींच्या आसपास गेलेले आहेत त्या त्या, त्या मोक्याच्या ठिकाणी मग तुम्ही ते मुंबईतला सी एस टीच्या जवळचा कुठलाही भाग घ्या किंवा पुण्यातला लक्ष्मी रोडच्या आजूबाजूचा भाग घ्या त्या, त्या मोक्याच्या ठिकाणी बीपीसीएलच्या जमिनी आहेत तिथे त्यांचे पेट्रोल पंप आहेत तर अशी तगडी बीपीसीएल कंपनी विकण्याचा निर्णय घेणार हे काही पहिलं सरकार नाहीये तर एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार चार मधल्या वाजपेयी सरकारच्या काळात सुद्धा बीपीसीएल विकण्याचे प्रयत्न झाले त्यावेळेला बीपीसीएल आणि एचपीसीएल या कंपन्या विकण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये झाला पण या निर्णयाला त्या काळात एका पी आय सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आलं सुप्रीम कोर्टानं त्यावेळेला निकाल देताना हे स्पष्ट सांगितलं होतं की बी आणि एच या दोन तेल कंपन्या संसदेच्या कायद्यानुसार नॅशनलाइज झाल्या आहेत आणि त्या डी नॅशनलाइज करायच्या असतील म्हणजे थोडक्यात विकायच्या असतील तर त्या कायद्यामध्ये बदल व्हावा लागेल ज्या कायद्याअंतर्गत या कंपन्या फॉर्म झाल्या आहेत त्या कायद्यामध्ये बदल करावा लागेल असं सुप्रीम कोर्टानं त्यावेळेला स्पष्ट सांगितलं म्हणजे याचा अर्थ काय होतो तर कायद्यात बदल करायचा असेल तर संसदेमध्ये हे बिल पास व्हावं लागतं सरकार फक्त स्वतःच्या अधिकारात सरकारी कंपनी विकू शकत नाही संसदेत त्याची परवानगी लागते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे त्यावेळेला या कंपन्या विकल्या गेल्या नाहीत सरकार कोणत्याही पक्षाचं असलं तरी सुप्रीम कोर्ट जनहिताचाच निर्णय देतं हे वाजपेयी सरकारच्या काळातले दिवस होते याच काळामध्ये खासगी रिटेल ऑइल कंपन्या म्हणजे रिलायन्स असेल किंवा अदानींचे एसआर असेल या ऑइल कंपन्या सुद्धा रिटेल मार्केटमध्ये आल्या होत्या म्हणजे लक्षात घ्या प्रायव्हेट प्लेयर्स हे आधीपासूनच या ऑइल रिटेल सेक्टरमध्ये आहेत सरकारी कंपन्या या तेव्हापासूनच या खाजगी कंपन्यांबरोबर त्यांच्या तोडीची स्पर्धा करतायत आता हा भाग जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे कारण देशानं प्रायव्हेटायझेशन पॉलिसी ही एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये स्वीकारली त्यामुळे खासगीकरणाला विरोध करणं हा पर्याय हातात सिंग सरकारच्या काळात सुद्धा सरकारी कंपन्या विकल्या गेल्या होत्या असं आर्ग्युमेंट हे हाफ ट्रूथ आहे कारण या कंपन्या विकताना कुठली प्रोसिजर फॉलो झाली ती आता फॉलो होतीये का हा मूळ प्रश्न आहे दोन हजार सात मध्ये मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये तोट्यात असलेली कंपनी नेपा ही विकण्याचा निर्णय झाला तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार तीनच्या निर्णयाचा आधार घेतला गेला आणि नेपा विकण्यासाठी सरकारी कंपनी ही विकण्यासाठी एक विधेयक एक बिल संसदेमध्ये काँग्रेस सरकारनं आणलं त्याला नेपा डिसइन्व्हेस्टमेंट बिल म्हणतात हे <laughs> विधेयक संसदेत पास झाल्यानंतरच सरकारी कंपनी विकली गेली कुठल्या कुठल्या फॅक्टर्स तेव्हा संसदेत मांडले गेले होते की जी सरकारी कंपनी विकायची आहे ती बेसिकली प्रॉफिटमध्ये की लॉसमध्ये आहे त्याची मार्केट व्हॅल्यू काय मार्केट व्हॅल्यू जर कंपनी विकायची असतील तर किती पैसे मिळणार आहेत शेअर मार्केट व्हॅल्यू जर विकायची असेल तर किती पैसे मिळणार आहेत जर शेअर मार्केट व्हॅल्यू न कंपनी विकायची असेल आणि नुकसान होणार असेल तर ते, ते किती असेल त्याला संसदेची मंजुरी असेल का जी कंपनी विकली जाणार आहे त्या कंपनीतल्या कामगारांचं काय जेव्हा सरकारी कंपनी असते तेव्हा प्रत्येक राज्य काही ना काहीतरी सवलती देत असतं जे अगदी महागडे भूखंड असतील ते काही वेळेला कमी दरामध्ये सरकारी कंपनी आहे म्हणून राज्य सरकारकडून केंद्र सरकारला दिले जातात तर अशा सवलतींबाबत काय विचारे असे सगळे फॅक्टर्स त्यावेळेस एक सरकारी कंपनी विकताना संसदेमध्ये मनमोहन सिंग सरकारच्या काळात डिस्कस झाले होते आता या वर्षापर्यंत काय काय घडल्याची क्रॉनॉलॉजी कळली असेल तर मी तुम्हाला एक दोन सेकंदाचा ब्रेक देते पटकन सबस्क्राईब करा आपले चॅनल आणि पटकन परत या कारण याच्या पुढच्या ज्या गोष्टी आता मी तुम्हाला सांगणार आहे त्या जास्त इंटरेस्टिंग आहेत जुन्या गोष्टी संदर्भहीन आहेत कालबाह्य आहेत असं म्हणत मोदी सरकारनं दोन हजार सोळामध्ये मध्ये एकशे सत्याऐंशी कायदे हे इतिहास जमा केले अनेक कायदे असे होते जे कालबाह्य होतेच नो डाऊट पण सगळं जुनं कालबाह्य नसतं आणि खास करून जीवनावश्यक गोष्टींवरील कंट्रोल अँड डिस्ट्रीब्युशन ज्या कायद्यामध्ये असतो ते कालबाह्य म्हणू शकतो का आपण पण त्यावेळेला क्रांतिकारी भासवलेल्या निर्णयामध्ये एक गोष्ट मात्र फार नजरेस आणून दिली नाही ती म्हणजे बी पी सी एल आणि एच पी सी एल कंपन्या ज्या कायद्याद्वारे त्याची स्थापना झाली तो कायदा सुद्धा या सगळ्यामध्ये काल कालबाह्य कायदा म्हणून इतिहास जमा केला गेला एल नॅशनलायझेशन ऍक्ट म्हणजे बर्माशेल ऍक्विझेशन ऍक्ट आणि हिंदुस्थान पेट्रोलियम ऍक्ट हे ऑपोलेट अँड रिडेन्डंट म्हणजे कालबाह्य आहेत म्हणून रद्द केले गेले त्यावेळेला प्रायव्हेटायझेशनचा मुद्दा एकदाही समोर आणला नव्हता ज्या कायद्यात बदल केले तरच सरकारी कंपनी विकता येईल असं सुप्रीम कोर्टानं दोन हजार तीन मध्ये वाजपेयी सरकारच्या काळात सांगितलं होतं तो कायदाच मोदी सरकारच्या काळात कालबाह्य म्हणून रद्द झाला मग सोप्या भाषेत सांगू का एखाद्या झाडाच्या फांद्या कापल्या तरच पुढचा रस्ता मोकळा होईल असं सांगितलेलं असताना ते पूर्ण झाडच मुळापासून काढून टाकणं पण रस्ता तयार करण्यासाठी नाही तर झाड खूप जुनं झालंय असं सांगून हे असं सगळं दोन हजार सोळा साली हा निर्णय झाला आणि दोन हजार एकोणीस मध्ये तीनच वर्षात बीपीसीएल विकण्याचा निर्णय केंद्राने घेतला त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार तीनच्या गाईडलाईनप्रमाणे बीपीसीएलचं खासगीकरण व्हावं म्हणजे संसदेमध्ये याचा डिसइन्वेस्टमेंटचा ठराव मांडला जावा त्यावर चर्चा व्हावी आणि मग त्याचं प्रायव्हेटायझेशन व्हावं असं म्हणत फेडरेशन ऑफ महाराष्ट्र पेट्रोल डीलर असोसिएशन हे मुंबई हायकोर्टामध्ये गेलं पण मुळात बीपीसीएलचं नॅशनलायझेशन करणारा कायदाच रद्द झालाय म्हणून या याचिकेला सुद्धा काहीही अर्थ नाही बेस नाही असं म्हणत ही याचिका सुद्धा हायकोर्टानं फेटाळली सरकार स्वतःच्या अधिकारात कंपनी विकू शकतं असं कोर्टानं स्पष्ट केलं पहिला प्रश्न असा निर्माण होतो की जी विश्वासार्हता बीपीसीएल एचपीसीएल सारख्या कंपन्यांनी अभ्यास जपली ती इतर खाजगी कंपन्या करू शकल्या का हायवेवर दोन दोन रुपये स्वस्त पेट्रोल देऊन सुद्धा आज सामान्यातला सामान्य माणूस हा शक्यतो बीपीसीएलच्या किंवा सरकारी पेट्रोल पंपावर जातो सरकारी तेल कंपन्यांसारखी विश्वासार्हता प्रूव्ह केलेली कुठली खाजगी कंपनी आणि जर खाजगी कंपनी तो विश्वास अजूनही निर्माण करू शकली नसेल तर बीपीसीएल सारखी इतकी मोठी कंपनी खाजगी कंपनीच्या हातात द्यावी का दुसरा प्रश्न हा आहे की ही सगळी स्पर्धा जमिनीसाठी सुरू आहे का बीपीसीएलच्या आज मोक्याच्या ठिकाणी जमिनी आहेत खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे खाजगी कंपन्या मागच्या अठरा वर्षात सुद्धा इतकं मोठा इन्फ्रास्ट्रक्चर उभं करू शकल्या नाहीत या जमिनी आणि इन्फ्रास्ट्रक्चर कवडी मोल किमतीमध्ये खाजगी कंपन्यांच्या हातात देण्याचं औदार्य दाखवून कुणाचा काय नेमका फायदा होणार आहे दोन हजार सोळा साली बीपीसीएल अक्विझिशन अॅक्ट रद्द करण्यामागे तेव्हाच काही छुपा उद्देश होता का असा सुद्धा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो उद्या बीपीसीएल खाजगी झाली तर अत्यावश्यक गोष्टींमध्ये येणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या दरांवर सरकारचं नियंत्रण राहील का सरकार बिझनेस नाही तर एक गुड गव्हर्नन्स करण्यासाठी असं एक आर्ग्युमेंट केलं जातं विच इज राईट पण मग खाजगीकरणात गव्हर्नन्सचा अधिकार तरी सरकारकडे असतो का आणि खरंच जर सरकार खाजगी प्लेअरवर गव्हर्नन्स ठेवायला लागलं तर मग आपण ह्याला फ्री इकॉनॉमी म्हणू शकतो का कसं आहे ना की सामान्य व्यापारी काही उद्या जाऊन म्हणणार नाही की मी एक ऑइल कंपनी विकत घेतो असा हिरा कंपनी विकत घेण्यासाठी तितकाच तगडा उद्योगपती लागेल रेल्वे बंदर एअरपोर्ट कोळसाखाणी वीज निर्मिती केंद्र रिटेल सेक्टरमधली मोठी मोठी आउटलेट्स विमा हे सगळं आत्ताच्या घडीला मोजक्या दोन चार लोकांच्या हातात एकवटलं आहे त्या अनुभवांवरून या ऑइल सेक्टरमध्ये निखळ स्पर्धा असलेल्या कंपन्या नांदील ही अपेक्षा हास्यास्पद ठरेल का सगळी चेन खाजगी कंपनीच्या चे हातात आल्यावर खाजगी कंपनीप्रमाणे सरकारी पॉलिसीज बदलणार नाहीत असा विश्वास सरकार देणार आहे का सरकारी कंपन्यांमध्ये युनियन्स असतात आरक्षण असतं ते खाजगी कंपनीत कायम राहील ही ग्वाही मिळणार आहे का शेवटी असं की खाजगीकरणाला विरोध नाही पण ॲट व्हॉट कॉस्ट जीवनावश्यक गोष्टींच्या कंपन्यांमधले मॅनेजरियल राईट्स सुद्धा जर सरकार विकत असेल आणि तेही मार्केट व्हॅल्यूपेक्षा कमी किमतीत म्हणजे बुक व्हॅल्यूमध्ये तर महारत्न कंपन्या म्हणत राष्ट्राभिमान बाळगणं हे ढोंगीपणा असेल का तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा हा विषय खरं तर इतका मोठा आहे की याची एक सिरीज करायला हवी तरी मी कमीत कमी वेळामध्ये हा विषय बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे मला कमेंट सेक्शनमध्ये तुमची मतं जरूर कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि एक मोठी अनाऊन्समेंट मी करणार आहे असं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं ते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल तोपर्यंत आपलं चॅनल पटलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलायकन दावायला सुद्धा विसरू नका धन्यवाद